भरवस्तीत झालेल्या टोळी युद्ध प्रकरणाबाबत मोठी कारवाई समोर आली आहे. नाशिकच्या सिडको येथील त्रिमूर्तीनगर मध्ये भरवस्तीत रविवारी मध्यरात्री दोन सराईत गुन्हेगारांमध्ये वाद झाला आणि त्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली. सिडकोतील त्रिमूर्ती चौक या परिसरात ही घटना घडली. गुंडांनी तलवार घेऊन परिसरात दहशत देखील माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरलाय आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याबाबत अंबड पोलिसांनी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासात गुन्हेगारांचा शोध घेतलाय. यामधील संशयित आरोपी दर्शन दोंदे, गणेश खांदवे, संतोष साबळे, पप्पू काळे व इतर दोन साथीदार यांना गोळीबार प्रकरणी सकाळी अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांना आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींवर खून करण्याचा प्रयत्न या अंतर्गत 307, 324 आणि 325 अशा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की पप्पू काळे व वैभव शिर्के यांच्यामध्ये रविवारी सकाळी तुटू मैमे झाली. त्यावरून वैभव शिर्केला रात्री त्रिमूर्ती चौकात बोलवण्यात आलं आणि हा वाद झाला, त्याच्यातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.